समरूपतेच्या कसोट्या पहिल्यांदा प्रश्न समरूपतेच्या कसोट्या जेव्हा आपण म्हणतो म्हणजे समरूपता म्हणजे काय दोन ट्रायंगल्स समरूप आपण केव्हा म्हणतो पहिल्यांदा जेव्हा आपण एक संकल्पना मुलांना सांगतो तेव्हा काहीतरी तुम्ही प्रॅक्टिकल सिच्युएशन त्यांना सांगत असणारच आहात माझ्या डोळ्यासमोर डोक्यात जी आ, समरुपता म्हटल्यानंतर डोक्यात जी येते की आपण एखादा आपले फोटोज असतात आपण आय कार्ड साईज फोटो काढतो पासपोर्ट साईज फोटो काढतो नंतर आपण काही फोटोग्राफ्स का फोटो काढत असताना झूम करतो म्हणजे काय करतो त्याची फक्त व्याप्ती वाढवतो आपण हे हे दुसरं काही नसून सम हे सगळे फोटोग्राफ्स जे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत हे समरूपच त्याच्यामध्ये समरूपतच येते सिमिलरली आपण ट्रायंगल घेतो साईड्सची लांबी जसं इथे दाखवलं आहे साईडची लांबी एखाद वेळ कंपॅरिझन uh, करता करता मोठी एका एका ट्रँगलमध्ये मोठ साइड एका साईडची लांबी मोठी असेल कम्पेअर्ड टू अदर ट्रॅंगल पण त्या तिन्ही त्या समारुपतेमध्ये सगळ्या ह्याचे कोण जे येतात त्याच्यामध्ये वन टू वन करस्पॉन्डन्स येतो तो असला तरच आपण ते स ते असतानाच आपण समारुपता सा ह्या क संकल्पनेचा विचार करणार आहोत आता स हे दोन ट्रॅंगल्स ए बी सी आणि डीई एफ आपल्यासमोर दिलेले आहेत त्याच्यामध्ये दोन ट्रायंगल्स समरूप आहेत की नाही हे आपण कधी विचार करणार तर पहिल्या गोष्ट गोष्ट आपल्या डोक्यात आली पाहिजे की आपल्याला ट्रायंगल दिला आहे म्हणजे आपल्याकडे तीन साईड्स आहेत तीन कोन आहेत त्याच्यापैकी काही तीन गोष्टींमध्ये काहीतरी सिमिलॅरिटी आपल्याला जर सांगता आली ती त्या गोष्टीचा आपल्या समर सिमिलॅरिटीच्यामध्ये पिक्चरमध्ये आणता जर आल्या तर त्याचा आपल्याला समरूपता ठरवताना फायदा होणार आहे पहिली गोष्ट हा ट्रँगल ए बी सी ट्रॅंगल डी एफ जो दिला आहे त्याच्यामध्ये जर अँगल ए आणि अँगल मापा सारखी असतील बी आणि ई ची मापा सारखी असतील e किंवा सी आणि आणि तसंच किंवा नाही आणि तसंच सी आणि ची माप जर सारखे असतील तर आपण व्हेरीफाय करू शकतो की ते दोन्ही ट्रँगल्स सारखे समरूप आहेत सारखे नाहीत समर समरूप आहेत सिमिलर आहेत तसेच जर काही वेळेला असं होतं की आपल्याकडे दोन सा साईड्स आहेत त्या एका साईड ए बी आणि साइड डी एका रेशोमध्ये आहेत तसंच साईड बी सी आणि साइड ई एफ त्याच रेशोमध्ये ए बी आणि डी ज्या रेषोमध्ये आहेत त्याच गुणोत्तरामध्ये बी ता, सी आणि ई एफचं गुणोत्तर येतं तसंच ए सी आणि डी एफ घेतलं त्याच गुणोत्तरामध्ये तर ते ही गुणोत्तर सारखंच आपल्याला मिळतं आता ह्याच्यामध्ये आपण मुलांना एक आपण व्हेरिफिकेशनसाठी एक देऊ शकतो की बाबा तुम्ही एक ट्रँगल ए बी सी काढा दुसरा ट्रँगल ए बी साईड जी आहे म्हणजे ज्या कोणा जी साईड आहे त्याच्या दुप्पट घेऊन ए बी पेक्षा दुप्पट लेंथ घेऊन दुसरी डी ई काढा बी सी पेक्षा दुप्पट घेऊन ई e, एफ काढा ए सी पेक्षा दुप्पट घेऊन डी एफ काढा बघा जमतं की नाही आणि मग तिथे आपण अँगल्सबद्दल काय बोलू शकतो हे तुम्ही त्या मुलांना व्हेरीफाय करायला सांगू शकता हेच इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला e, आहे ए बी अपॉन डी इज सेम ॲज बी सी अपॉन ई एफ आणि त्या तेच गुणोत्तर ए सी अपॉन डी एफ मध्ये पण आपल्याला मिळतं आणि म्हणून तेव्हा आपण म्हणणार की हे दोन्ही ट्रायंगल्स समारूप आहेत आता बाकोबा म्हणजे काय बाकोबा म्हणजे दोन्ही दोन साइडनी जो मध्ये समाविष्ट झालेला जो कोण अप, ट्र, ट्र, आहे दोन बाजूंमध्ये समाविष्ट झालेला कोण तो जर सारखा असेल तर आपण बऱ्या आपल्याला हे व्हेरीफाय करता येतं की ते ट्रायंगल समरूप आहेत की नाही आता ते बोलायला को 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 जरा विचित्र वाटतं पण आपल्याला ती सवय असणार आहे त्यामुळे आपण ते मुलांना कसं लक्षात ठेवायचं तेही आपण सांगत असणार आहात तर हे ही कसोटी तुम्ही हे तिन्ही अँगल्स इथे आपल्याला दाखवले गेलं की चाळीस साठ आणि ऐंशी डिग्रीचे अँगल्स आहेत त्याच्या साईड्स दिलेल्या आहेत हे जर कोणाचं माप सा समान ठेवून जर ते कोण कर मुलांकडनं करून घ्या त्यांना दाखवा त्यांच्या समोर एकदा करून दाखवा मग मुलांकडनं करून घ्या दुस विशिष्ट परिमाण देऊन अँगल्सची आणि मग हे एकदा मुलांना स्वतःला करता आलं तर मुलांना त्याच्यामध्ये आनंद वाटणार आहे आणि त्यांना ते समजायला जास्ती फायदा होणार आहे कारण बऱ्याच वेळेला हे आपण सगळं का करतोय शिक्षक शिकवतोय म्हणून आपण करतोय हे को को, को काय लावलंय बाबा बाबा काय लावलंय हे मुलांकडनं जर करून घेतलं हे व्हेरिफिकेशन करून घेतलं या त्रिकोणाच्या रचना करून घेतल्या तर त्या मुलांना त्याचा निश्चितच फायदा होणार आहे आता हे आपण साधी गोष्ट आहे अँगल ए आणि अँगल डी चाळीस डिग्रीचंच ठेवलेलं आहे अँगल बी सात डिग्रीचा आहे मध्ये तो सात डिग्रीचाच ठेवून अँगल ई काढलेला आहे आणि मग दोन्ही रेषा रे रेघ दोन्ही रेघ ज्या बिंदूमध्ये मिळतात त्या बिंदूला एफ म्हटलं गेलं आणि मग तो अँगल एफ हा अँगल सी एवढाच आहे की नाही हे आपण मुलांना व्हेरीफाय करायला सांगतो सांगू शकतो आणि मग त्याच्यामध्ये साईड्स मुलांना मोजायला लावून तो जो रेशो येतो ए सी अप ऑन ए बी ए सी अप ऑन सी बी सी बी अप ए बी तो, तो येतोय की नाही हे तुम्ही मुलांना कडनं करून घेऊ शकता आणि ते मुलांना जास्ती अपील होणार आहे कारण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मुलांचा जर सहभाग असला तर त्या मुलांना जास्ती आवडणार आहे मुलांना ते जास्ती अपील होणार आहे हे लक्षात घेऊया बऱ्याच वेळेला आपण फक्त टीचर सांगतोय मुलं ऐकत असतात असं न करता मुलांना पण त्या क्रियेमध्ये जर सहभागी केलं तर मुलांना जास्ती अपील लावण्यात मुलांना जास्ती आवडतं का कारण काहीतरी नवीन करायला मुलं ही नेहमी प्रत्येक वेळेला तयार असतात आता पुढे आपण एस 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 सिमिलॅरिटी जी आहे बा बाबा सिमिलॅरिटी ती पण मुलांकडनं करून घेऊ शकतो हरकत नाही एबिल नऊ सेंटीमीटर डी आपण चार पॉईंट पाच दिलेली आहे पाहिजे तर तीन सेंटीमीटर द्या पण हे मुलांकडनं तुम्ही करून घेऊ शकता आणि आता तो ट्रायंगल डी एफ झाला म्हणजे त्यांनी थ्री पॉईंट नाईन सेंटीमीटर जे अधिक केली आणि पुढे ई वर एक लंब काढला दोन पॉईंट आठ सेंटीमीटरचा तो पुढे त्यांनी तो वाकवला तसंच ईमधला हे केला आणि तो तंतोतंत ती ते, ते, ती त्याची टोकं जुळली आणि म्हणून आपल्याला तो एफ बिंदू मिळाला हे मुलांना जर करता आलं मुलांनी जर ते आ, आ, वर्गामध्ये करून दाखवलं किंवा त्यांनी घरी केल्यासुद्धा केलं तर त्या मुलांना लगेच ते समजणारे डोक्यात जाणार आहे आणि मग त्यावेळेला त्यांच्याकडनं ते अँगल मोजून घ्या ना बाबा रे अँगल डी काय आला तर सारखाच आला की नाही ए एवढाच आला की नाही तसंच अँगल ई हा पण सारखाच आला की नाही सुद्धा अँगल एफ सुद्धा तस मोजून देताना त्यांना म्हणजे आपण अगदी आम्ही सांगतोय म्हणून एकशे ऐंशी मायनस साठ मायनस चाळीस न करता मुलांनी जरी तो मोजायचा प्रयत्न केला तर त्याला तो ऐंशी मिळतोय की नाही हे त्यांना स्वतःला शोधून द्या स्वतःला त्यांना व्हेरीफाय करून द्या आणि मग त्यांना सांगा की असं जेव्हा होतं तेव्हा आपण म्हणतो ए बी सी आणि डी ई एफ हे समरूप ट्रायंगल्स आहेत समरूप त्रिकोण आहेत एक लक्षात घ्या मॅडमनी सांगितल्याप्रमाणे चिन्ह बदलायची आपल्याला परवानगी नाही ही चिन्ह जगभर मान्य झालेली आहेत ती आपल्याला तशीच वापरली पाहिजेत त्या त्या अनुषंगाने मला बरोबर नाही वाटत मला वाटतं म्हणून मी सगळ्या लाईन मारू का सॉरी हा चॉईस तुम्हाला दिला गेलेला नाहीये हे लक्षात घ्या तुम्हाला म्हणजे आपल्याला मला पण नाही येतो तर आपल्या कोणालाच हे चॉईसेस दिलेले नाही आहेत आता पुढे आपण बाजूंचे गुणवत्ता समान ठेवून त्रिकोण रचना करूया आता ते कसं करायचं ए बी नऊ सेंटीमीटर दिली आहे एसी सेवन पॉईंट आठ सेंटीमीटर दिली आहे आणि बंदिस्त कोण हा चाळीस डिग्रीचा आहे आणि मग बाकीचे कोण तुम्हाला आणि बाकीचे साइड तुम्हाला दिलेले आहेत हा दुसरा ट्रायंगल कसा करणार ह्याच्यावर आपण मुलांकडनं मुलांना प्रश्न विचारू शकतो मुलं काय काय तरीची उत्तर देत ते तर बघा कधीतरी कारण आपण हे कधीच इच्या प्रश्न मुलांना विचारत नाही आहात काय हरकत आहे विचारायला आता मुलांना द्या की आता ए बी इथे नऊ सेंटीमीटर होती आता इथे फक्त सात पॉईंट पाच सेंटीमीटर आहे तुम्हाला हा आकडा सात पॉईंट पाच कठीण वाटत असेल तुम्ही तीन द्या हरकत नाही पण हे मुलांकडनं करून घ्या ना मग आता मुलांना सांगा की बाबा हा अँगल डी त्याच गुणोत् आता जे तुम्ही ए बी आणि डीईचं माप दिलं तेच गुण गुणोत्तर तुम्ही पुढे ए सी आणि डी एफ काढताना देणार आहात त्या मुलांनी तसंच ठेवायचं आहे म्हणजे मग तो पॉइंट एफ मिळाला अंत्य बिंदू एफ त्यांना तो काढता आलाच पाहिजे म्हणजे मग त्यांना ती साइड ई एफ मिळणार आहे बाजू ई एफ त्यांना काढता आली पाहिजे आणि मग ते अंग मोजा किती आहे ते पण गुणोत्तर से सारखंच आहे की नाही ते बघा त्यांना ते व्हेरीफाय करून द्या आणि मग त्यांना त्याच्यामध्ये आता समजा आम्ही जसं इथे एक पॉईंट दोन दिलं होतं तसं मग तो रेशो वन पॉईंट टू येतोय की नाही तो आम्ही ना व्हेरीफाय केलेला आहे तसं तुम्ही मुलांकडनं करून घ्या आणि मग अँगल्स पण तुम्ही चेक करून घ्या ई आणि एफ चे अँगल्स सारखेच येतात की नाही जेवढा बी अँगल होता तेवढाच ई अँगल आहे की नाही सी होता तेवढाच एफ आहे की नाही हे मुलांकडनं करून घ्या ना काहीच हरकत नाही आहे सुरुवातीला आपल्याला वाटेल की थोडंसं वेळ जातोय पण हे मुलांना एकदा समजलं की पुन्हा तुम्हाला कधीही रिपीट करायला लागणार नाही ही गोष्ट हे लक्षात घ्या आणि मग ते ती लेक्चर्स मुलांना इंटरेस्टिंग होणारे मुला मुलं आवर्जून लेक्चरला हजर राहणार आहेत इनफॅक्ट सर कसे आपल्या टीचर्स आपल्याला कसे इंटरेस्टिंग करून शा शिकवत आहेत हे सगळीकडे ते सांगत जाणार आहेत आणि हा गणित हा विषय कठीण नसून सोपा आहे इंटरेस्टिंग आहे हे मुलं नेहमी सांगत राहणार आहेत